गजर कीर्तनाचा. आम्हाला आतापर्यंत सगळ्यांनी हेच सांगितलं, जगायचं कसं, खायचं काय, राहायचं काय. आमचा प्रॉब्लेम मोठा झाला. 84 लाख जीव आहे जगामध्ये. किती? 83,99,999 देवाला मानते तसं वागते. ही एकटंच पागल उकलं. नाही तर तुम्ही पहा, मांजर असू, कोल्हा असू, उंदीर असू, वाघ असू, त्यानं कधी मोर्चा काढा? उपोषणाला बसले, आधार कार्ड हे द्यायला, त्यानं घरकुल मागितलं, अर्धं तिकीट मागितलं. नाही नवरम्याला बाईच्या तर तिनं काही 600 रुपये महिना मागितला. मग हिचं नवरम्याला मी सरकारला वजच झालं नव्हते, काय उमलेच वाट. 3,000 योजना आहे सरकारच्या, 1,000. सरकारला बी माहित नाही किती योजना आहेत, काढून बसले. आत्ता काल परवा एक योजना काढली सरकारनं, माहिती का तुम्हाला? आमदाराला गाडी घ्यायला कर्ज आणि याज माफ. असाव कराड. कसं व्हायचं प्रश्न? मला त्याचा राग नाही, मला त्याचं दुःख नाही. म्हणजे हर गोष्टीला आम्हाला योजना, आमदाराला बी जर योजना लागत असेल ना आता, तर लोकांच्या डोक्यात तेच बसलं ना हो. तुम्ही त्याला काही सांगा, संडास बांध तर ते सबसिडी किती, कांदे चाळ बांध सबसिडी किती, गांडूळ खत कर सबसिडी किती, ते दुसरं काही बोलतच नाही तो. मी आत्ता मागचा एक लेख वाचला मोबाईलवर, नेटवरचा, काय आहे ते, काही डोंगराच्या कडेला पुलावर एखाद्या मंदिरापाशी माकडं जमत असते, माकडं, आणि लोक तिथे त्यांना शेंगदाणे केळं टाकते. तुम्ही कधी पाहिलं असं? हे लोकांना असं वाटतं बघ हे पुण्याचं काम आहे, त्याला टाका. आणि मग जे एक टाकायला लागला, दुसरा टाकायला लागला, मग ते माकडं तिथंच तेवढ्या जागेत शेंगदाणे खाय, केळं खाय, शेंगदाणे खाय, केळं खाय. त्याचा परिणाम असा झाला ताई, त्या माकडाला ह्या झाडून त्या झाडावर उडीच मारता येईना ना. कोणी आलं का बघ तुम्हाला शेंगदाणे टाकतो, केळं टाकतो, तुम्ही बाबा झालं त्याच्या पुढे उडीच मारता येईन तुम्हाला. आता त्या माकडाचा तुमच्यात काही फरक नाही राहिला. स्वतःच काही राहिलंच नाही ना असं. आम्ही आमचं अस्तित्व विसरून गेलो ना, काही गरज नाही ना आम्हाला कोणाची. काय आम्ही काय कोणाच्या भरोशावर जन्माला आलो की येताना? नाही. मग कशाला कोणाच्या भरोशावर बसता, कशासाठी? मी माझं जगन, मी माझं कमवून, मी माझं खाईन, मी माझे करीन. ती सुगरण पहा काय खोपा बनवते, ते मधमाशा पहा कशा राहत्या. एका मोहळ्यात किती 1,000 माशा राहत असेल, त्या व्यवस्थित त्यांचे त्यांचे कमवत्या, त्यांचे त्यांचे खात्या, त्यांचे त्यांचे राहत्या आणत्याकडून. आम्ही पिसळ त्याचं बी घर मोडून टाकतो, मध खातो. काय पागल झालंय याला, माणूस कसं म्हणा मला ते बी कळत नाही लगे. हो ना हो. हे बघा साहेब, ऐकायला अवघड वाटेल, मी माफी मागून सांगतो तुमची. खरं तर असं आहे माझं मत, हा आम्हाला गाई म्हशीचं दूध प्यायचा सुद्धा अधिकार नाही, माझं मत असं आहे. कोणत्या बेसर पितो आम्ही? काय आमचा आणि त्या गाईचा आणि म्हशीचं काय संबंध आहे? उद्या म्हशीचं वगैरे जर म्हणलं मला बाईचं बाईला प्यायचं चालत, मग तुम्ही कसं दूध काढता? बरं काढता तर काढता, पण टाकून निघित. अच्छा काय पागल झाले का काय? म्हशीच दूध काढतो पण टाकून निघित म्हणलं, लय झालकट झालं ना. आमचा मोठा घोळ झाला लक्षात ठेवा, आम्हाला कशाची कमी नाही. मी तुम्हाला अजूनही बार बार सांगतो, सरकारच्या भरोशावर बसायचं नाही. आपलं गाव आपण, हेच सूत्र आम्ही तेच केलं आमच्या इथं. काय केलं आमच्या इथं? 4 प्रकारचं पाणी आहे ताई माझ्या इथे. साधं पाणी वेगळं, मध्यम पाणी जायकवाडून आणलेलं एक वेगळं. आरोचं 20 लिटर पाणी देतो एका घराला मी रोज, एक बाटल मोफत. आणि सकाळी पहाटे 5 ते 8 आंघोळीला गरम पाणी.
सकाळी 5 ते 8 नळाला गरम पाणी येतं आंघोळीला, बाईला चुलीवर पाणी तापायची गरज नाही. होऊ शकत ना, काऊन 2 घंटे घालतात तिचे मला कळतच नाही. 2 घंटे लागते पाणी सगळं घराचं तापायला. तुम्ही कधी अभ्यास केला का नाही माहीत नाही. मी लय कपटी आहे, जेवढा वरून काळा त्याच्या 10 पट आतून काळा आहे, लय लक्ष देते मी. त्या बाईनं नुसतंच पाणी तापायचं नाही आहे, आमच्या तिकडे ते फार बेकार आहे, तुमच्याकडचं मला माहीत नाही. पाणी तापून त्याला नेऊन द्यावं लागत तिथं. इकडं काय तसंच आहे, मला वाटलं काय पाहते. मला अजून कळलं नाही ह्या माणसाला आंघोळीला तिथं जायचं आहे, तर मग ती बादली नेत का नाही जाता जाता, काय कारण असेल बरं, काय काय कारण असेल. मी बायकोची बादली नेणे म्हणलो, तुम्ही आंघोळीला चालले ना तिथं, तर मग तुमची बादली तुम्ही हातात नेली तर काय बिघडन. नाही हो, माझं बायकोच जीव नाही ज्याचा. काही काही बाद धरता अशी बादली ते सोडा, टॉवेल बी नेत नाही, तिथून ऑर्डर ते आंघोळ झालं टॉवेल घे रे. म्हणजे टॉवेल न येत नाही घ्यायच्या हाताला, काय पिअरलेस व्हायले का. म्हणताना लक्ष्मी म्हणतो, वागवताना लक्ष्मी सारखं वागवत नाही. तुम्हाला माहित आहे का 8 तास बाई जेव्हा कामाला जाते ना शेतात, तर किती पैसे कमवती मंजूर बाई 8 तासाचे 150-120 रुपये घंटा. मग जर तिचे 2 घंटे वाचले तर किती पैसे वाचले माहित आहे. रोज सोपी गोष्ट नाही. आमच्या बापदाद्याने सांगितलं थेंबे थेंबे तळे. अजून एकदा विचार करा, आमच्या बापदाद्याने काय सांगितलं थेंबे थेंबे तळे साचे. याचा असा अर्थ होतो थेंबे थेंबे तळे आटेबे होतो. जर सांडायला लागलं ना जर थेंबे थेंबे तळे साचे, तर थेंबे थेंबे तळेबे आटे. म्हणून गर्व करायचं नाही. खड्ड्यात गेलं त्या पंचायतच्या निवडणुका पैसे खर्चायचे नाही. माझे हात जोडून विनंती आहे तुम्हाला, कशाला खर्ची द्या. हा कोणी म्हणलं तिकडेच राहा म्हणा भाऊ, ती पंचायतून तू तिकडेच जळ. आम्हाला ते पैसे उभा राहणं नको, काय काहीच होत नाही. 28,000 ग्राम पंचायती आहे, 7 सदस्य सरासरी जरी धरले तर 2.5 लाख सदस्य आहे. 70 वर्षापासून उलथीपालथी, काय उरलं काहीच नाही. मग तू एकटाच काय भर करणार आहे, बदलून कशाला कशाला जातं तिथे. पैसा खर्चून म्हणतो मी. हा ज्याच्याकडे वेळ आहे, शिक्षण आहे, गावची इच्छा आहे, आपसात बसून जर ठरलं बाबा तुम्ही राहा बाबा 2-4 जण कारभारी पहा बा गावाची कारभार, ते ठीक आहे. तुमच्याकडे वेळ पाहिजे म्हणतो मी, वेळ. तुम्हाला ज्ञान पाहिजे. काहीच नसाठी जाता तिथे, जाऊन काही न करणं मोठं पाप हे ना होते, पाप हे ना ते. गजर कीर्तनाचा